आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा. पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील या दृष्टीने प्रयत्न करा. भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती. कर्नाटकात मराठी भाषेवर अन्याय होत असताना महाराष्ट्र सरकार गप्प का, अशा अनेक विषयांसह महाराष्ट्र एकीकरण समिती मुंबई हुतात्मा चौकात आंदोलन. चौकशीला हजर राहण्यासाठी वायकर यांनी ईडीकडे मुदतवाढ मागितली. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीनं वायकर यांना बजावलं होतं समन्स. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचं सामंजस्य करार. व्ही सी जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटी तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींच्या करारांवर स्वाक्षऱ्या. अंगणवाडी सेविकांनंतर आता आशा सेविकाही संपावर. पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आशा सेविकांची घोषणाबाजी, मागण्या पूर्ण न झाल्यानं बेमुदत संप. सोलापुरात अजित पवारांचा काका शरद पवारांना धक्का. शरद पवारांच्या दौऱ्याआधीच सोलापुरातील 4 माजी नगरसेवकांनी घेतली अजितदादांची भेट. महिना अखेरीस अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. मी माझी शंका व्यक्त केली, माझ्या विचारांना मान्यता द्या असं म्हटलं नाही. न्यायपालिकेच्या निर्णयात जातीयतेचा वास येतो असंही मी म्हटलं नाही. जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. बाबासाहेबांनी चिंतन करून निर्णय घेतला होता. सुशीलकुमार शिंदेचं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाडांच्या न्यायव्यवस्थेत आरक्षण न देणं 80% समाजावर अन्याय या वक्तव्यावर प्रतिक्रिया. परभणी ऊस प्रश्नावर स्वाभिमानीकडून 2 तास रास्ता रोको. राजू शेट्टींच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनाला यश. कारखानदारांनी वाढीव दर देण्याचे केले मान्य.